चार कुवा खणात मी आतापर्यंत चार विहिरी खणल्या आहेत, मात्र कुठेच पाणी नाही लागलं. आणि मग पाचव्या विहिरीला 32 फुटांवर पाणी लागलं. मी कधी 2 तास खणत राहायचो तर कधी 3. मी यासाठी खूप मेहनत घेतली आहे. हातात कुदळ आणि फावडं घेऊन चालत असलेली ही व्यक्ती साधारण दिसत असली तरी त्यांचं काम असाधारण आहे. गुजरातच्या डांग जिल्ह्यातल्या वसुर्णा या छोट्याशा गावात राहणारे गंगाभाई यांनी पाण्यासाठी सलग 5 वर्ष शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारी एक मोठी लढाई जिंकली आहे. जमिनीतून पाणी मिळेपर्यंत त्यांनी एकामागे एक अशा 5 विहिरी खणल्यात. मला वाटलं की शेतात जर पाणी असेल तर मी भाताची पेरणी करू शकेल. मी कधी 2 तास कधी 3 तास रोज विहीर खोदायचो. यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी सरपंचांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. एक विहीर खणायला 60,000 रुपये खर्च येईल असं त्यांनी सांगितलं. माझ्याकडे तर साधे 100 रुपये नसतात. मी 60,000 रुपये कुठून आणू? डांग जिल्ह्यात पावसाळ्यात चांगला पाऊस पडतो, मात्र डोंगराळ भाग असल्यानं सर्व पाणी वाहून जातं आणि मग उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेकदा विनवण्या करूनही कुणीही माझा शब्द ऐकला नाही, म्हणून मी स्वतःचे काम करायचं ठरवलं. दशरथ मांझी यांची गोष्ट अनेकांना माहिती असेल. जेव्हा त्यानं रस्ता बनवायला डोंगर फोडायला सुरुवात केली तेव्हा लोक त्याला वेडा म्हणू लागले. पण त्यानं एकट्यानंच अख्खं डोंगर खोदलं आणि शेवटी रस्ता तयार केला. तसंच गंगाभाईंनी विहीर खोदायला सुरुवात केली तेव्हा स्थानिक लोक त्यांना वेडा म्हणायचे. एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबातील लोकांनीही त्यांना मदत केली नाही. मी माझ्या मुलांना मदत मागितली तर ते म्हणाले की ते बाहेर कामासाठी जात आहेत. माझ्या पत्नीला हाताचा त्रास आहे त्यामुळे ती काम नाही करू शकत. मी मुलीला मदतीसाठी विचारलं तर तिनं सांगितलं की ती तिच्या शेतात काम करणार आहे. म्हणून मी एकट्यानंच विहीर खोदायला सुरुवात केली. मला खूप त्रास होत होता. थोडा वेळ खोदल्यानंतर मी खाली बसायचो आणि विचार करायचो, हे सगळं मी एकट्यानं करू शकतो का? गंगाभाई रोज संध्याकाळी विहीर खोदण्यासाठी घरातून निघायचे. ते रात्रभर विहीर खोदायचे आणि नंतर दिवसभर विश्रांती घ्यायचे. त्यांचं हे काम 1-2 दिवस नाही तर सलग 3.5 वर्ष चाललं. त्यांनी एकामागे एक अशा 4 विहिरी खोदल्या पण त्यातून मातीशिवाय काहीही निघालं नाही. तरीही त्यांनी माघार न घेता पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केली. अखेर 1.5 वर्षानंतर गंगाभाईंच्या मेहनतीला यश मिळालं. त्यांना 5व्या विहिरीत पाणी मिळालं. 1.5 वर्ष झालं मी 4 विहिरी खोदल्या पण पाणी लागलं नाही. 5व्या विहिरीत 32 फूट खोल खोदल्यावर पाणी लागलं. मला आता बरं वाटतंय. गंगाभाई सांगतात की या विहिरी खोदण्यासाठी त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही. मात्र जर ही विहीर योग्य पद्धतीनं बांधण्यासाठी सरकारनं मदत केली असती तर लोकांनाही या पाण्याचा फायदा घेता आला असता. मला सरकारला एवढंच सांगायचंय की माझ्या कामाबद्दल माध्यमांमध्ये अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्यात. या बातम्या मी कृषी विभागाकडे दाखवून एक अर्ज करणार आहे. पाहूयात सरकार याला कसं प्रतिसाद देत आहे ते.